बघा एक्स्ट्रा प्लेयर असेल तर पाठवा। मैच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय पाहण्याआधी संधी देऊया अभी ठाकूर यांच्या डीजेला। नंतर कार्ले डोंगरावरती बसलेले आहे एक वीरा जिचं गीत मात्र डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय। हाकेला धावणारी नवसाला पावणारी, बरेच जणांचे नवस मात्र गेल्या वर्षी पूर्ण झालेत, आता ते नवस पूर्ण करण्यासाठी ते एक वीराची वाटचाल करणार। येणाऱ्या एप्रिल महिन्याच्या 7 तारखेला पार्कीचा सोहळा मात्र इथे सजणार आणि त्याच्याच निमित्ताने ही शृंखला आपण बघतोय। एक वीरा ग्रुप खालापूरच्या वतीने आयोजित केलेली अतिशय मनाला मोहात पाडणारी शृंखला स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज सुभाष, जबरदस्त चेंडू, बघा वयाच्या 40+ पूर्ण झालेला असताना सुद्धा एवढा वेग या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय। पंचांच्या डाव्या बाजूने ज्यानं पहिला चेंडू फेकला निर्धाव पद्धतीचा, स्ट्राईक एंडवरती फलंदाज सतीश मॅन फ्रॉम पनवेलचा खेळाडू आता मात्र सन्मान देण्यास भाग पाडला। आडव्या बॅटनं आपण बघतोय हा फटका सजवला विलन तो कार्पेट, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय, फंबल पाहायला मिळालं, लेट झाला क्षेत्ररक्षक, या चुकीला माफी नाही। इथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत, धावांचा श्रीगणेश झालाय तो 2 धावांनी। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम पुनवे देव सर्व कार्य सुसर्वदा। आज मात्र खऱ्या अर्थानं रविवारचा दिवस, सुट्टीचा आस्वाद तमाम प्रेक्षक वर्ग घेत आहेत, सगळ्यांचं मात्र इथे सहर्ष स्वागत करतो। नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज मंगेश मॅन फ्रॉम कळंबोली, आडव्या बॅटनं अतिशय सुरेख पटका, पण मैदानामध्ये तांत्रिक अडचण आहे आणि अडचणीचा सामोर यावेळेस फलंदाजाला करावा लागतोय असं वाटलं होतं। हा चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल आणि 4 धावा देखील येतील, पण या चेंडूवरती आली 1 धाव आणि 1 धावेनं धावपलकावरती वाढ आणि 1 धाव 40+ ब्रीद वाक्य, 1 धाव आरोग्यासाठी आणि इथं आरोग्यासाठी खेळ चालू आहे तो क्रिकेटचा। तीन धावा धावपलकावरती लागल्या अमोर पवार, पवारची पॉवर काल बघितली आम्ही जांबरूकच्या मैदानावरती, काही क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या। गोडोली संघानं टॉप 4 मध्ये बाजी मारली, त्यांचं स्वागत असेल या शृंखलेच्या माध्यमातून। पुन्हा एकदा व्यूहरचना मात्र वेगळ्या पद्धतीने सजवली जाते। आता मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश आणि या मंगेश साठी आता वेगळं जाळं राखलं जात आहे ते टीम पेन पूर्व विभाग या संघाच्या माध्यमातून। पनवेल विपक्ष पेन अशी लढत, आखू टप्प्याचा चेंडू, उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला, पंचांनी बोट उंचावलं, बॅटची कडा लागली, शिक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला, पहिल्या क्रमांकाचा फलंदाज यावेळेस तंबूच्या आसरला मंगेश, बॅक टू द पॅव्हिलियन ठोक डीजे। साहेबांनी मात्र गणरायचं दर्शन घेतलंय आज आणि ते मैदानावरती आलेत। या 40+ खेळाडूंमध्ये स्वतःला शोधतायत, मी एक काळ गाजवला आणि मी आता खऱ्या अर्थानं समाजकारण करतोय, त्या समाजकारणामधनं ते आता क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत रविवारच्या सुट्टीच्या दिवशी। नेक्स्ट बॅट्समन सुरेश शेठ मल्ला, एक ताकदवान फलंदाज नवीन पनवेल, जबरदस्त फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधनं बाहुबलीच्या बॅट मधनं आलाय अतिशय सुरेख फटका, 4 धावांसाठी चौकार।
बघा इथे आज असं एक व्यक्तिमत्व आलंय ज्यांनी नाव मात्र सांगितलं नाही, पण लागोपाठच्या दोन चौकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक, लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 300 रुपयाचं पारितोषिक, लागोपाठच्या 3 विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक. हा जबरदस्त चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज सुभाष शिंदे, मॅन फ्रॉम वरसई, मेन वरसईचे खेळाडू आहेत. जबरदस्त गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये, चौकार मात्र इथे पाहायला मिळाला. अवघ्या 7 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील मिळवली. सुभाषचं मात्र नक्कीच कौतुक केलं जाईल, सिनियर खेळाडू आहेत, तर नक्कीच आपण सुभाष दादाचं त्यांना संबोधूया. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा, जिथे पहिलं षटक समाप्त झालंय आणि धावपालकावरती धावा लागला, तर टोटल 7. डीजे ठोक. स्पीडअप इथे पंचांना दाखवायला लागणार. प्रत्येक सामन्यासाठी जो काही कालावधी तुम्हाला आयोजकांनी दिलाय, कालपर्यंत 20 मिनिटाचा होता, आता फक्त 18 मिनिटांचा आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटक इथे संपवायचे ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, वेळ वाया घालू नका. इथे मात्र धावा लागला धावपालकावरती 7. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम मोरिया 11 पनवेल संघाच्या, आणि अपोजिट संघ मात्र गोंदाजी करतोय. पेन पूर्व विभागातील ही 40+ची टीम आणि गोंदाजी मार्गवरती आहे एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू ज्यांनी बरीचशी मैदान गाजवली आहेत. गोलंदाज संदीप दीपक नाव आहे कदाचित माझ्या माहितीनुसार. डाव्याचा भेदक गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर बघा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. जोरदार अपील मैदानामध्ये झाली आणि ही अपील पंचांनी मात्र यावेळेस नकारली. निर्धाव चेंडूची होती हे सांगता. अतिशय जबरदस्त अशी मॅच पाहायला मिळणार पहिल्याच सामन्यामध्ये. एकीकडे पेन आहे तर दुसरीकडे पनवेल आहे. खेळ मात्र साम्य आहे तो क्रिकेटचा, आयोजन मात्र इथे ताकदीशीर पाहायला मिळते ते क्रिकेटचं. अर्थातच कालापूर ऐकवीरा ग्रुप यांच्या वतीनं आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. त्यावेळेस चेंडूच्या टप्प्यानुसार, चेंडूच्या मेरिटनुसार फटकेबाजी करावी लागणार. शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. गोलंदाजानं ओळखलं फलंदाजाची पोझिशन काय आणि टास्क ताकदीनं मात्र तो गोलंदाजी करतोय. त्यांना वयाचा बराचसा अनुभव आहे आणि त्या अनुभवाची शिजोरी मात्र मैदानामध्ये इथे शिस्ताना पाहायला मिळतीये. शिस्तबद्ध, वेळेच्या आधी येणं आणि क्रिकेटचा खेळ दाखवणं हा मात्र या 40+चा सातत्यानं मी तो म्हणेल ब्रीद वाक्य राहिलं, आणि ते ब्रीद वाक्य इथे पूर्ण करताना आलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चौकार. कौस्तुभ शेठ जोशी यांना मी विनंती करतो व्यासपीठावरती यावं. आता ते स्वतःला शोधतायत मैदानामध्ये. मी का खेळत नाहीये, मी कधी खेळणार, तर मात्र त्यांना असा प्रश्न पडलाय. पण येणारा काळ कदाचित त्यांचा असेल. काल ज्यांनी डान्सिंग अंपायरची भूमिका पार पाडली आमचे सन्मानीय पाहुणे कुंडलिक शेठ पार्टे साहेबांचं देखील आगमन झाले. जबरदस्त अंपायरिंग केली, प्रेक्षकांची मनोरंजन त्यांनी मात्र केलं. आज देखील ते मैदानामध्ये जातील आणि प्रेक्षकांची मनं जिंकतील अशी अपेक्षा करूया. या चेंडूवरती काय घडलं तर इथे सिंगल येते आणि एका धावेनं धावपालकावरती 12 धावा लागल्या. 12 धावा खूप महत्वाच्या आहेत या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या बाहेर देखील, आणि याचं गणित मी नक्कीच सांगेन. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झालाय. इथे मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सिंगल येते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव, धोक्याची घंटा. बाद होणारा फलंदाज सुरेश मल्ला हे दादा मात्र परतत. त्यांनी मात्र त्यांच्या वयाचा खूप सारा अनुभव क्रिकेटला दिला आणि आता मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये त्यांचा अंगलड आलाय.
ही धाव आणि ते मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना तर 12 या आकड्याचं रहस्य बारामती 12:12 आदरणीय महाराष्ट्राची बुलंद तोप एक सक्षम असे कर्तृत्व आणि नेतृत्व ज्यांनी क्रिकेटची बॅट आता धरली नाही पण क्रिकेटचा काळ देखील गाजवला असे आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस त्याचबरोबर युवराज सिंग यांचा देखील वाढदिवस 12 तारखेला आणि जर्सी क्रमांक देखील 12 आणि 12 चेंडूमध्ये 50 धावा देखील केल्यात हा रेकॉर्ड तर नक्कीच आहे तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते सन्माननीय नागेशजी मेडेकर साहेबांचे परम मित्र सालीप भाई यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं ज्यांच्या माध्यमातून आमच्या खाण्यापिण्याची सोय केली जाते राशी हॉटेलचे मालक सालीप भाई यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं अन्नदाता सुखी भव असं म्हटलं जातं आणि यांनी आमचं गेले 3 दिवस भोजनाची व्यवस्था मात्र केलेली आहे नागेशजी मेडेकर यांच्या शब्दाखातीर तर त्यांचं देखील या व्यासपीठावरती स्वागत आहे आणि त्यांना विनंती आहे अतिथी मंचावरती यावं आणि या स्वागताचा मात्र स्वीकार करावा मैदानामध्ये ट्विस्ट आलाय मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आता अडचणीत आहे दोन्ही संघाचे खेळाडू नक्की काय घडलं आणि तिसरे पंच देखील गेलेत
जो निर्णय मात्र ऑफिशियल घेतील. वेळ खूप महत्त्वाची आहे आणि त्या वेळेला महत्त्व देताना पंच लवकरात लवकर डिसिजन घेतील अशा अपेक्षा करूया. बघा इथे आयोजक सांगतात तुम्ही वेळेच्या पुढे जर गेलात तर पुढचे सामने मात्र तीन षटकांचे खेळवले जातील, कारण आज शेवटचा दिवस आहे या शुक्लेचा आणि डेच्या मॅच डे मध्ये संपल्या पाहिजेत. अन्यथा राजेश शेठ बारडे साहेबांनी जे आयोजन केले ना एप्रिल महिन्यामध्ये नाईटचं उरलेल्या मॅच तेव्हा आपण संपू. आमचे राजेशजी पार्टे मला सांगतात येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये 1,00,000 रुपयाची भव्य दिवाशी डे नाईटची स्पर्धा होणार आहे, पण या मॅच जर इथे थांबल्या ना तर उरलेल्या मॅच मात्र त्याच्यामध्ये कम्प्लीट केल्या जातील. वेळ खूप महत्वाची. सन्माननीय अभिजित ठाकूर, पप्पूजी भोईर, राजेशजी पार्टे हे साबाई माताचे सगळे आयोजक आपल्याला त्या स्पर्धेसाठी देखील खांद्यानं खांदा लावताना काम करताना पाहायला मिळतील. बघा डिसिजन एवढा क्रुशियल आहे, तीन तीन पंचांना यावं लागलं आणि चौथा पंच देखील आमचा इथे आहे सन्माननीय कुंडलिकजी पार्टे साहेब. निर्णय मात्र घेतील जो काय असेल तो, आणि चांगला निर्णय मात्र पंचांच्या माध्यमातून येईल. नागेशजी मेडेकर साहेब आज मात्र तीन दिवस त्यांच्या चेहऱ्यावरती बघा मी विनंती करतो 40+ आमच्या सगळ्या सिनियर खेळाडूंना, जे आमचे दादाश्री आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे, तुमचा एक्स्ट्रा प्लेअर व्यासपीठावरती असणं अपेक्षित आहे. अन्यथा इथून पुढे तुम्हाला मग चेंडूची किंवा धावांची पेनल्टी दिली जाऊ शकते अशी आयोजकांकडनं सूचना आहे. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये गेलाय. बॅट्समन नेम दत्ताजी भगत मात्र मैदानामध्ये आहेत. तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज, वेगाने चेंडू मात्र यावेळेस फेकला गेला. गोलंदाजी मार्गवर आहे गोलंदाज. बघा बॉलरचं देखील नेम इथे माहिती नाहीये आणि पण निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. इकडे मात्र पनवेल संघाचे 12 प्रतिनिधी आलेत, पेन संघाचे मात्र नाहीयेत.
प्रवीणजी कुंभार मात्र गोंदाजी मार्ग वरती आहे, ज्यांचे आतापर्यंत दोन चेंडू फेकून झाले आहेत. 40+ खेळाडूंचं मी कौतुक करेल, कोणत्याही टीमचे असो पण ते सगळ्या टीम मध्ये स्वतःला बघतात. म्हणून आमचे खोपोलीचे आता खेळाडू आले, त्यांची नावं सांगायला. असो हा क्रिकेटचा खेळ आणि इथे मजा घेण्यासाठी ते आलेत. खऱ्या अर्थानं म्हणायला गेलं तर आयोजन आवडलं त्यांना आणि आयोजनामध्ये आपला संघ कसा खेळेल याच्या माध्यमातून त्यांनी इथे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव. हा 4th चेंडू आकाशाला गवसणी घालणारा जातोय, सीमारेषेजवळ चांगला झेल टिपला गेला. स्वतःच्या शरीराचं नियंत्रण ठेवलं, निर्णायक क्षणी सीमारेषेच्या आतमध्ये झेल टिपला गेला. फलंदाज बाद होणारा दत्ता भगत, जो 5 चेंडूचा सामना केला त्यानं, 4 चेंडूचा सामना केला आणि आउट होऊन तंबूच्या आसरला परततोय. DJ लाखो राजे महाराजे आपण पाहिले, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण बघतोय महल मांडले, ताजमहल मांडले, पण एकमेव राजा असा होता ज्याने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली, गड किल्ले घेतले. परस्त्री माता भगिनी समान हे वृद्ध वाक्य ठेवताना मात्र प्रत्येक येणाऱ्या भगिनीचं त्यांनी आगत्यानं स्वागत केलं. असा एकमेव राजा म्हणजे राजा शिवछत्रपती, ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील सुंदर असा खालापूर तालुका, या तालुक्यामध्ये चालू असलेला हा महासंग्राम, क्रिकेटचा रणधुमाळी, क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ सगळे खेळाडू, 40+ सगळ्या खेळाडूंच्या वतीनं आजचा दिवस मात्र गाजवला जातोय. इथे मात्र मेडन षटक फेकलं गेलं आणि 2 विकेट देखील घेतल्या गेल्या. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाजाला आपण पाहिलं, प्रवीणजी यांना ज्यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केली. पेन पूर्व विभागातील हे एक जबरदस्त खेळाडू आहे ज्यांच्या माध्यमातून मेडन षटक फेकले गेला आणि 300 रुपयाचा पारितोषिक आहे सन्मान्य आमचे अजय भाई यांच्या माध्यमातून. ताकटी पंढरी खालापूर विरोधात असेल BBB पनवेल, BBB पनवेल विरोधात धाकटी पंढरी खालापूर, या दोन्ही संघाच्या संघनायकाला मी विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. विनंती आहे आपण लवकर या. 4 षटकांच्या आत जर टॉस झाला नाही तर आयोजक जो सांगतील तेवढ्या ओव्हर मात्र मैदानात खेळवल्या जातील. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, इथे मात्र 5 गडी बाद झालेत आणि धावपळकावरती धावा लावल्या गेल्यात. त्या अवघ्या 13, क्या 13 क्या मेरा.
राजेश आणखी एक जबरदस्त चेंडू या चेंडू वरती देखील आपण बघतोय पंचांचा कोणताच इशारा येत नाहीये। हा चेंडू स्लॉट मध्ये आला, याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं जाईल का? नक्कीच पार्किंग प्लॉट मध्ये दस्तक पे मस्तक, मस्तक पे दस्तक येणार हा चार धावांसाठी चौकार ठोक डीजे। कोल्हापूर संघाच्या संघनायकाला विरोधात व्हीपीबी पनवेल, पनवेल संघाच्या संघनायकाला शेवटच्या आणि अंतिम पुकार। चला लवकरात लवकर व्यासपीठावरती यावं। काल ज्याच्या नावावरती कदाचित बाईक जोडली गेली तो एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व असलेला फलंदाज मॅन फ्रॉम पारगाव, सोन्या मामा म्हणावं लागेल यांना। त्यांना विनंती आहे जर आले असतील तर व्यासपीठावरती यावं। आपलं या स्पर्धेच्या वतीनं सरचं स्वागत आहे। सन्माननीय माजी सरपंच साहेब अनिल भाई चाळके साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं। सन्माननीय अनिल भाई चाळके साहेब इथे व्यासपीठावरती आले, त्यांचं स्वागत आहे, सुस्वागतम आहे, त्यांच्या शुभ असते। नेक्स्ट मॅचचा मात्र टॉस केला जाईल आणि कौस्तुभ जोशी साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल। त्यांना विनंती आहे, आमच्या स्वागताचा स्वीकार तुम्ही नक्कीच करावा। पेन पूर्व विभागातील टीम मात्र मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, पण या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं आता कशा पद्धतीनं फटकेबाजी होईल हे देखील आपण पाहूया। बघू शकता पनवेल टीम उतरलेली आहे, पनवेल इलेव्हन उतरलेली आहे डेमेजा मैदानावर। बघूया हा ही मॅच कुणी ठेवलेली आहे। कौस्तुभजी जोशी साहेबांना मात्र इथे विनंती आहे आमच्या स्वागताचा, आपण यथोचित असा स्वीकार करावा। मायेची शाल, सुगंधाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे गुण गौरव मात्र केला जातोय। नक्कीच थोड्याच वेळात आपण एक मोठा सत्कार इथे करणार आहोत, जे वयानं त्यांचं 40+ मात्र पाहायला मिळतंय वय, पण शिक्षक आहेत, विद्यार्थी घडवतात असे पेन विभागातील आमचे शिक्षक मित्र म्हणावं लागेल साहेबांना विनंती। यानंतर आमच्या मान सन्मानाचा तुम्ही स्वीकार करावा। या मॅच नंतर त्यांना मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यावं। अमोलजी एरनकर साहेबांचं मात्र इथे स्वागत केलं जाणार या मॅच नंतर। आज रविवारचा दिवस आहे, बरीचशी छोटी देखील वडीलधारी माणसं या व्यासपीठावरती बसलेत, ज्यांना वयाचा कमी अनुभव आहे आणि अभ्यासाचा जास्त अनुभव आहे असे छोटे व्यक्तिमत्व देखील या व्यासपीठावरती आहेत। मी त्यांचं देखील आई एकवीरा ग्रुप कालापूरच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। येणाऱ्या काळामध्ये ते देखील क्रिकेट गाजवतील अशी अपेक्षा करतो। सन्माननीय मोर्या क्रिकेटचे एपीआय सन्माननीय खिल्लारे साहेब देखील या मॅचमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत, एपीआय आहेत, त्यांचं मात्र या मॅचनंतर स्वागत केलं जाईल।
व्हीबीपी पनवेल संघाचा संघनायक आपल्याला विनंती आपण याव धाकटी पंढरी पंचकृषी प्रीम धाकटी पंढरी कालापूर संघाचा संघ इथे आलाय. अरे व्या बारा पाठवा दीपक स्ट्राइक एंड वरती नॉन स्ट्राइक एंड वरती विशु शिंदे आणि गोलंदाजी मार्ग वर दीपकच म्हणजे दोन दीपक एकमेकांच्या समोर. बीबीपी पनवेल संघाचे संघनायक इथे आलेत. आमचे सीनियर खेळाडू यांचं देखील स्वागत आहे. गोलंदाजी मार्ग वर गोलंदाज हा दत्ता दादा आहेत. हा फटका जबरदस्त आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पॉइंट क्षेत्राच्या बाहेर जातोय. सीमारेषा पलीकडे पंचांचा इशारा येणं अपेक्षित. चार धावांसाठी चौकार डीजे. दुसरा चेंडू देखील गोळीच्या वेगाचे चेंडू जातोय. यावेळेस सीमारेषा पलीकडे पॉइंट क्षेत्राच्या बाहेर लागोपाठचा दुसरा ठोक चौकार. अतिशय सुंदर गीतं डीजेच्या माध्यमातून लावली जातात. मनाला मोहात पाडणारी गीतं आपण गेले तीन दिवस ऐकतो आणि आजचा चौथा दिवस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लेग सिक्सच्या बाहेर या चेंडूला पकडलं गेलं. गोलंदाजाला पनिशमेंट दिली गेली. सिंगलनं मात्र इथे वाढ होईल. वाईटचा इशाराला नऊ धावा स्कोर कार्डवरती आल्यात. लागोपाठचा तिसरा येणार का चौकार आता हे देखील पाहायला मिळेल. विलास पवार पवार की पावर. आणि यावेळेस लागोपाठचा तिसरा चौकार नव्हे तर यावेळेस आला बिग बिग सीमारेषा पलीकडे. संतोष भाई सांगतात हा षटकार डीजे. विचारला साबाई माता कोणाला पावली तर मी तर म्हणेल इथं ज्यांना ज्यांना पावली आहेत ते सगळे या व्यासपीठावरती आहेत. बाई संतोषजी जंगम तिकडे आपण बघतोय. राजेशजी पार्टे कौस्तुभजी जोशी देखील आहेत आणि आमचे नागेशजी मेडेकर देखील आहेत. या सगळ्यांच्या हाकेला साबाई माता धावली आणि साबाई माता पावली हे नक्कीच मी मनाच्या अंतकरणापासून सांगू शकतो. कारण की त्या आईमाऊलीचं दर्शन घेऊनच या पालखी सोहळ्याची मात्र इथे सुरुवात केली गेली आणि त्याच पालखी सोहळ्यासाठी हा तास मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ऐकविरा ग्रुप खालापूरच्या वतीनं या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी तुषार धुमाळ सरच स्वागत करतो. या चेंडूवरती आली एक धाव. एक धाव ही आरोग्याची पण 16 धावा या स्कोर कार्डवरती. पाटला होतोय 19. हा अतिशय सुरेख चेंडू होता. कम बॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला. लेट आला पण थेट गोलंदाजाच्या हातातनं मात्र इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज होते आमचे दत्ता दादा ज्यांच्या माध्यमातून हे षटक पूर्ण झालं. आता नेक्स्ट दादा कोण येत आहेत गोलंदाजी मार्गवरती हे नक्की पाहूया. गोलंदाजी मार्गवरती जर्सी क्रमांक 12 MH 46 असतील ते कदाचित पण जर्सी क्रमांक 12 आहे. 12 पण वाजलेत बघा काय टायमिंग आहे दादांचा. 12 वाजलेत. 12 वाजता जर्सी क्रमांक 12 घालून गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज 40+ हे गोलंदाज आलेत. दिनेश दादा मात्र इथे आलेत पण धावा आता वाजवायच्या आहेत उर्वरित 18 चेंडू मध्ये. तीन हा चेंडू दादांच्या माध्यमातून स्क्वेअर फेकला जातोय. इथे एका धावेनं धावपलकावरती वाढ. टोटल 17 विजयासाठी 2 धावांची गरज.
उडवलाय चेंडूला आणि तो लँड होतोय दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये. जेल मात्र इथे सुटला आणि मोठ्या फलंदाजाला दिलं जातं जीवदान. अगोदर धावांचा दुष्काळ आणि त्यामध्ये 13वा महिना म्हणजे आज जेल सुटला. जसा हातात लोणाचा गोळा विसावतो ना तसा धरणीला दान केला जेल. आणि इथे मात्र आता हा फलंदाज मात्र आता आग ओकणारी फलंदाजी करेल. फक्त धावांची गरज आहे आता विजयासाठी. एक कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. पालकर दादांच्या हातातनं मात्र झेल निसटला. इथे मात्र सन्मानपूर्वक सिंगल मात्र पूर्ण केली जाते आणि विजयावरती मोहर उमटवली टीम. पेन पूर्व विभागातील या 40 प्लसच्या खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मेडन षटक ज्यांनी फेकलं आणि ज्यांच्या नावावरती 2 विकेट देखील आहेत ते प्रवीण दादा ठरलेत या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर प्रवीण दादांना मी विनंती करतो